नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण महाराष्ट्रा सेट आणि पेट जो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत रिसर्च मेथडॉलॉजी त्यावरती आपण क्विज सेरीज चालू करणार आहोत आजचा हा क्विज सेरीज ट्रायल म्हणून आपण इथं आज बघत आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या ट्रायल क्विज सेरीजला टू डिटरमाइन द रिसर्च प्रोसेस बाय कन्सिडरिंग द पर्पज ऑफ द रिसर्च बिफोर डुईंग द रिसर्च म्हणजे सिम्पली तुम्ही रिसर्च करण्याआधी काय करणार आहात यासाठी एक काय केलेलं आहे त्यांनी एक असं आपल्याला विचारलेलं आहे आपण जर बघितलं तर याचा अप्रोप्रिएट अँसर ऑलमोस्ट रिलेटेड अँसर जे आहे तर काय रिसर्च प्लॅन आहेत रिसर्च करण्याआधी आपण काय करत असतो रिसर्च प्लॅन करत असतो हा काय रिसर्च सर्वे हा रिसर्चचा टॉपिक आहे प्रिडिक्शन हे हायपोथिसिस वगैरे त्याच्या रिलेटेड आहेत आणि नॉन हे काय येणार नाही आपलं अप्रोप्रिएट अँसर जे आहे तर काय रिसर्च प्लॅन तर नेक्स्ट क्वेश्चन आहेत आपल्याला पास्ट डॉक्युमेंट्स रेफर्स आर सोर्स डॅश डॅश टाईप ऑफ द रिसर्च म्हणजे जे काही जुने डॉक्युमेंट्स आहेत तर त्या कोणत्या टाईपच्या रिसर्चमध्ये यूज करत असतात आता आपल्याला माहिती आहे की ॲक्शन प्लॅन जे आहेत तर काय येणार नाही ऍक्शन रिसर्च काय येणार नाही येणार नाही अप्लाइड रिसर्च आपण रेग्युलरली करत असतो फील्डवरती किंवा लॅबोरेटरीमध्ये हे पण येणार नाही मोस्टली अप्रोप्रिएट अँसर जे असेल पास्ट डॉक्युमेंट्स म्हणजे जे काही जुने पुराने दस्तावेज आहेत किंवा जुने पुन्हा मटेरियल आहेत त्या मटेरियलवरतून आधारित आपण काही रिसर्च करत असतो किंवा काही डाटा असेल जुना हिस्टॉरिकल त्याच्यावरतून आपण काय करत असतो हे डॉक्युमेंट्स यूज करून त्यापैकी त्यामध्ये आपण त्याच्यावरती हिस्टॉरिकल रिसर्च करत असतो तर हे अप्रोप्रिएट अॅन्सर असेल नंतर जर बघितलं आपण नेक्स्ट द प्रोफेन्सी म्हणजे काय भविष्य कथन जे भविष्य कथन जे आहे तर आपण कशाच्या बेसवर करतो जर आपण बघितलं त्याला आपण काय म्हणतो प्रिडिक्शन किंवा भविष्य कथन म्हणतो आपण ते कशावरती करतो बरं जर आपण जर बघितलं फर्स्ट वन जर बघितलं तर काय प्रिडिक्टिंग फ्रॉम एक्सपिरियन्स हा हे जरा रिलेटेड आहेत नंतर इन्शुअर द फ्युचर इव्हेंट हे आपण काय सांगू शकत नाही फ्युचर इव्हेंट टेलिंग व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर हे बरोबर आहेत पण काय होणार आहे त्याला काय त्यासाठी काही रिक्वायरमेंट रे असे टेलिंग व्हॉट विल नॉट हॅपन इन द फ्युचर हे पण नाही आहे अप्रोप्रिएट जर अँसर बघितलं आपण तर काय आहे ए आहेत नंतर नेक्स्ट जर बघितलं आपण तर व्हॉट आर द प्रिन्सिपल ऑफ फंडामेंटल रिसर्च युजड इन फामेंसल फंडामेंटल रिसर्च जे आहेत तर त्याचे काय प्रिन्सिपल आहेत ते काय आहेत बघूया फंडामेंटल ऑफ रिसर्च फंडामेंटल रिसर्च जे आहे तर तो कशामध्ये यूज करतात तर तो बेसिकली जर बघितला आपण तर हिस्टॉरिकलमध्ये यूज करत नाही आणि फंडामेंटल रिसर्चवरतीच काय बाकीचे अप्लाईड रिसर्च असेल किंवा ॲक्शन रिसर्च असेल दोन्ही पण अप्रोप्रिएट ॲन्सर आहेत पण जे ॲक्शन रिसर्च आहेत सडनली आपल्याला करायचे असतात त्या त्याला आपण काय म्हणतोय त्या आपण फंडामेंटल रिसर्च त्याला काय करतो बेस घेतो आणि मग आपण ॲक्शन रिसर्च करत असतो नंतर जर बघितलं आपण नेक्स्ट क्वेश्चन वॉट इज द मेन पर्पज ऑफ द रिसर्च आता आपल्याला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे रिसर्चचा पर्पज काय आहेत तर काय रिव्युईंग द मटेरियल हे अप्रोप्रिएट ऍन्सर नाही टू समराईज द व्हॉट इज द ऑलरेडी नोन हे पण अप्रोप्रिएट ऍन्सर नाही आहे ऍक्वायर्ड अँड अ डिग्री हे पण काय मो अप्रोप्रिएट अन्सर नाही हे तर चुकीचंच आहे नंतर लास्ट वन जे राहिले काय डिस्कवरिंग नो फॅक्ट अँड रिप्रिंटिंग नोन फॅक्ट हे काय अप्रोप्रिएट और रिलेटेड अन्सर याच्याबद्दल आहे किंवा आपल्याला म्हणता येईल नंतर जर बघितलं की आझम्शन इज द डॅश डॅश टाईप ऑफ रिसर्च आझम्शन हा रिसर्च सगळे एक टाईपचे किंवा किंवा आझम्शनचा रिसर्चमध्ये काय यूज आहेत आपण जर जनरली बघितलं तर आझम्शन हे रिसर्च करण्यासाठी करण्याच्या आधीच ठरवले जातात मग यामध्ये कन्क्लुजन येणार नाही कन्क्लुजन हे आपलं रि हे झाल्यानंतर येतात डायरेक्शन असेल प्रोसेस असेल किंवा म मेथड पण येणार नाही प्रोसेस पण येणार नाही जे लास्ट ॲन्सर आहेत डायरेक्शन अजम्प्शन जे आहेत तर ते काय करत असतात आपल्या रिसर्चला डायरेक्शन देत असतात त्यासाठी आपण अजम्प्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि ते आपल्या रिसर्चला डायरेक्शन देत असतात नंतर आपण जर बघितलं नेक्स्ट इन विच रिसर्च मेथड यू कॅन ऑब्झर्वेशन रिपीटेड बी डन आपण जर बघितलं तर कोणत्या टाईपमध्ये ऑब्झर्वेशन आपण रिपीटेड करू शकतो सर्वे मेथडमध्ये ऑब्झर्वेशन आपण रिपीट करू शकत नाही नंतर मध्ये पण करू शकत नाही एक्सपिरिमेंटल आहेत म्हणजे जे आपण लॅबमध्ये एक्सपेरिमेंट केले आहेत ते आपण परत परत करू शकतो इंडिव्हिज्युअल स्टडी स्टडी पण करू शकत नाही कारण तो पर्सन आपल्याला भेटेल किंवा नाही भेटेल पण एक्सपेरिमेंटल सेटअप हा आपण सेटअप केला असतो त्याच्यामुळे अप्रोप्रिएट जे आन्सर जे जा आहेत तर ते काय आहे एक्सपिरिमेंटल डिझाईन नंतर आपण जर बघितलं तर रिसर्च कॅन नॉट बी व्हर्जन ऑफ इव्हेंट म्हणजे काय की हे रिसर्च जे आहेत तर रिसर्च कॅन नॉट बी अ व्हर्जन ऑफ इव्हेंट ह्याचं काय अप अप्रोप्रिएट जर आंसर जर बघितलं तर कोणत्या इव्हेंट नॉट कॅन नॉट बी द व्हर्जन ऑफ इव्हेंट्स आपण जर याच्यावरती जर आंसर जर बघितलं तर याचा आन्सर जे आहे एक्सपेरिमेंटल आहेत बाकीचे का नाहीयेत ते आपण नेक्स्ट बघूया नंतर जर बघितलं तर द सिलेक्शन ऑफ स्पेसिफिक एरिया इन ग्रुप ऑफ द रिसर्च म्हणजे रिसर्च करताना आपण एक पर्टिक्युलर एरिया सिलेक्ट करतो त्या एरियाला किंवा त्याला काय म्हणतो आपण हे म्हणतो सपोज आपण जर बघितलं तर पॉप्युलेशन पॉप्युलेशन म्हणजे काय हा टोटल एरिया येईल त्याच्यामुळे पॉप्युलेशन आन्सर येणार नाही नंतर राहिलं आहे सॅम्पल सिलेक्शन आणि सॅम्पल आता हे पॉप्युलेशन आहे त्यामुळे आपण रिसर्चसाठी काय करत असतो पर्टिक्युलर सॅम्पल एरिया सॅम्पल म्हणून सिलेक्ट करत असतो आणि मग आपण त्याला काय म्हणतो या सॅम्पल सिलेक्शन त्याच्यामुळं हे पण येणार नाही अप्रोप्रिएट अँसर जे आहे तर काय सॅम्पल सिलेक्शन जे अँसर आहेत नंतर नेक्स्ट बघूया विच रिसर्च सजेस्ट सोल्युशन टू द प्रॉब्लेम म्हणजे असा कोणत्या टाईपचा रिसर्च आहे की तो आपल्याला सोल्युशन करतो तर प्रॉब्लेमचं सोल्युशन करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे आपल्याला डायग्नॉस्टिक करावं लागेल त्यासाठी अप्रोप्रिएट अँसर जे आहे तर काय डायग्नॉस्टिक रिसर्च म्हणजे निदान अलग लक्षात अशा रिसर्चमध्ये निदान करतात आता हे जे बाकीचे आहेत पण काय अप्रोप्रिएट नाही आपलं जे अप्रोप्रिएट ॲन्सर जे आहे तर काय असेल डायग्नोस्टिक डायग्नोस्टिक रिसर्च नंतर जर बघितलं आपण इन विच रिसर्च मेथड इज पॉसिबल टू कंट्रोल ऑर हँडल मोशन जर आपण जर बघितलं तर याचं पण जे ॲन्सर जे आहेत तर इंडिव्हिज्युअल स्टडी इंडिव्हिज्युअल स्टडीमध्ये काय आपण पॉसिबल टू कंट्रोल ऑर हँडल मोशन इंडिव्हिज्युअलमध्ये आपण काही पर्सनली क्वेश्चन विचारत असतो त्याच्यामध्ये त्यांचं मोशन असेल किंवा हँडल करतो करत असतो कंट्रोल असेल नंतर जर बघितलं विच आर द फॉलोइंग डिटर्मन द आऊटलाईन ऑफ रिसर्च आपल्याला जर बघितलं तर आउटलाईनचं रिसर्च आपण कशामध्ये डिटर्मन करत असतो तर ही जे आहे तर फर्स्ट वन ॲन्सर जे आहेत ते नाही येणार कारण हे काय प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे आपल्याला आउटलाईनच्या आधीचं डा डाटा आहे नंतर रिसर्च ऑब्जेक्टिव्ह पण येणार नाहीत कारण रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आपण रिसर्च सुरू करण्याआधीच डिसाईड करत असतो रिसर्च प्लॅन येईल आणि हायपोथिसिस हाय विच ऑफ द फॉलोइंग टर्माईन द आउटलाइन ऑफ रिसर्च हायपोथिसिस म्हणजे काय की आपण काय का करणार आहोत कसं करणार आहोत आणि त्याचं काय आउटपुट येणार आहे त्याचं अप्रोप्रिएट जर अन्सर बघितलं तर काय रिसर्च प्लॅन मध्ये आपण रिसर्चची आउटलाईन काय करत असतो डिटेल एक्सप्लेनेशन करत असतो सो थँक्स फॉर वॉचिंग आपल्याला जर नेक्स्ट सिरीज येणाऱ्या जर हव्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एम सी क्यूचा गुगल फॉर्म दिलेला आहे तुम्ही तो सॉल्व करू शकता प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू